नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण आपल्याकडे आता गणपती येणार आहेत आणि गौराई येणार आहे त्यांच्यासाठी आपण फुलां म्हणजे कापसांचं वस्त्रमाळ बनवणार आहोत तर बघा असे मी फुलं बनवून घेतले आहे तर अशा पद्धतीचं आपण फुलाचं एकदम छान असं कापसाचं गणपती बाप्पासाठी आपल्या माळ बनवणार आहोत कारण आपल्याकडे पद्धत असते की कापसाचं वस्त्रमाळ घालायची त्यासाठी बघा मी इथं तुम्हाला थोडेसे फुलं तयार करून घेतलेले आहेत आणि बाकीचे तयार करून दाखवणार आहे तर आता आपल्याला ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर आपल्याला म्हणजे फुलवाती बनवून घ्यायचे आहेत अगोदर त्याच्यासाठी पाणी लागणार आहे आणि हे जे चिपकवण्यासाठी फ्युकॉल लागणार आहे आणि कापूस लागणार आहे असं आपल्याला आणि बघा आता हे जे आहे ते असे कारशीट किंवा तुमच्याकडं पुष्टा वहीचा वगैरे असेल तोही तुम्ही घेऊ शकता म्हणजे कारशीट वहीचा पुष्टा जो असतो ना आपल्या घरी फक्त थोडासा कडक पाहिजे हा पेपर जो आहे तो कडक पाहिजे वहीचा पुष्टा घेतला तरी चालेल तुम्ही इथं मी कारशीट घेतलेला आहे तुमच्याकडं जे आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि बघा हे एक मोठं घ्यायचं आहे जे मध्यभागी लावणार आहोत ना ते आपण ते मोठं घ्यायचं आहे आणि बाकीचे जे आहे ते त्यापेक्षा छोटे घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीनं एक मोठं आहे आणि त्यापेक्षा त्याच्या आतला आहे एक लहान आहे अशा पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे तर बघा इथं मी बाकीचे जे फुलं आहे ते तयार केलेले आहेत हे दोन तीन फुलं तुम्हाला तयार करून मी दाखवणार आहेत आणि हे माळ बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी लेस लागणार आहे तुमच्याकडं जर अशी लेस वगैरे नसेल तर तुम्ही चारपदरी मोठा जो दोरा असतो तो दोरा घेऊन त्यावरती हे व्यवस्थित असं पॅक करायचं आहे इथं माझ्याकडे ही लेस आहे त्यामुळे मी ही लेस घेतलेली आहे हे आपल्याला तयार करण्यासाठी तर हे लागणारं सामान आहे बघा आता अगोदर फुलवाती करून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा पद्धतीच्या हे आहे ते आपण बनवून घेऊया आता फुलवाती बघा अशा पद्धतीच्या फुलवाती तुमच्याकडं जर रेडीमेड फुलवाती असतील तर त्याचंही तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीचं हे आहे ते आपण कसं बनवायचं ते बघू आहे तिथं आता बघा हा कापूस घ्यायचा आहे आपल्याला वस्त्र कसं बनवते फुलवात कसे बनवायचे ते मी तुम्हाला इथं दाखवत आहे तर फुलवात बनवायला प्रत्येकाला येतच असते बघा हे असा जो कापूस आहे तो असा करून घ्यायचा एक छोटंसं आहे ते यामध्ये असं घ्यायचं म्हणजे काय होतं त्याला व्यवस्थित गाठी बनायला येते म्हणजे जे कापूस आहे तो आपण अशा पद्धतीने करायचा आहे हे छोटं त्यामध्ये ठेवायचं म्हणजे काय होतं व्यवस्थित असं पाणी लावायचं हाताला आणि अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे तर रेडीमेड जर फुलवाती असतील तर त्याचंही तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीनं आपण फुलवाती बनवून घेणार आहोत एक छोटासा अगोदर बनवून घ्यायचं त्यामध्ये पॅक केलं ना म्हणजे व्यवस्थित येतं ते अशा पद्धतीनं आपल्याला फुलवाती बनवून घ्यायचे आहेत तर आपल्याला अशा पद्धतीचं घ्यायचं आहे तर किती लागतात तर जे छोटे आहे ते ह्या साईडला पाच त्या साईडला पाच आणि एका ह्याच्यामध्ये सहा आहे तर आपल्याला एकूण हे जे आहे ते आपल्याला सत्तर लागतात एकोणसत्तर लागतात हे जे फुलवाती आहेत ना अशा पद्धतीच्या एकोणसत्तर लागतात तर असं तुम्ही बनवून घ्या तर आता बघा हे बनवून घेतलेलं आहे मी तुम्हाला इथं दाखवलेलंच आहे कसं बनवायचं तर ह्याच्यावरती आपण आता लावूयात ते कसं लावायचं ते बघूयात आता काय करायचं आहे हे दहा जे आहेत ते मोठे आहेत आणि एक आहे ते छोटे आहे दहा आणि मोठं एक आहे म्हणजे अकरा ह्याचं आपण बनवणार आहोत अकरा वस्त्र बनवणं अकरा फुल वस्त्र बनवणार आहोत आपण ह्याच्यावरती जे फ्युकॉल आहे ना ते असं लावून घ्यायचं आहे फ्यूकॉल लावून घेतल्याच्यानंतर आपल्याला ते लावायचं आहे आणि आपल्याला टिकलीही लागणार आहे त्यावरती लावायला मोठी टिकली आहे नऊ नंबरची टिकली मी इथं लावलेली आहे ह्याच्यापेक्षा छोटी जर लावायची असेल तर तुम्ही तेही लावू शकता बघा फ्युकर लावून घेतलेला आहे आणि सहा जे आपण फुलवाती बनवलेले आहेत ना ते ह्यावरती व्यवस्थित अशा चिपकावायच्या आहेत इथं मी अगोदरच बनवून ठेवलेले आहेत आणि तुम्हालाही बनवून दाखवलेले आहेत तर आपल्याला इथं सहा लावून घ्यायचे आहेत बरोबर प्रत्येक ह्याच्यामध्ये बरोबर सहाच लावायचे म्हणजे जे आपलं माळा ती फुलांची वस्त्राची ती छान दिसते आणि सेम येते एकसारखी आणि हे मधोमध अशी टिकली लावून घ्यायची आहे आपल्याला तर बघा खूप छान दिसत आहे आणि आपल्या गणपती बाप्पाला पा तर खूप छान दिसतं बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी सहज पद्धतीनं तयार करू शकतो आणि अशा पद्धतीने सहा लावून घ्यायचे आहे ते इथं आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये सहा लावायचे त्यामध्ये आता टिकली लावायची प्रत्येक ह्याच्यामध्ये एक टिकली लावायची आहे आपल्याला तर बघा हे पण आपलं तयार झालेलं आहे तर ओला आहे तोपर्यंत चिकट वाटतं परत अजिबात चिटकत नाही वाळून जातं हे मोठं आहे ते आपण तयार करूयात आता ह्यामध्ये आपण सहा घातलेले आहेत तर हे जे मोठं आहे ना त्यावरती आपण नऊ लावून घ्यायचं म्हणजे काय होईल नऊ लावल्यामुळं जे आपलं वस्त्र आहे ते खालच्या साईडला मोठं होईल इथं किती लावायचे आहेत नऊ म्हणजे आपलं अकरा माळ होणार आहे त्यामध्ये अकरा फुलं बनणार आहेत आपली बघा हे जे आहे ते आपण नऊ याचं तयार केलेलं आहे आणि नऊ याचं तयार केलेलं आहे ना त्यावरती आपण काय करायचं आहे एक जे आहे ती आपली मोठी टिकली लावायची आहे आणि मोठी टिकली लावल्याच्या नंतर आता आपल्याला इथं झिरो नंबरची जी टिकली असते ना आपली त्या टिकल्या बाकीच्या आपल्याला इकडच्या साईडने आता लावून घ्यायच्या आहेत कारण हे मोठं आहे ना मग एकच टिकली लावली तरी ते अंतर खूप जास्त होत आहे त्यामुळे ह्याच्यापेक्षा लहान पण ज्या टिकल्या असतात एकदम झिरो नंबरच्या डबल झिरो वगैरे त्याही तुम्ही लावू शकता आणि नाही लावलं तरी चालेल पण काय होतं छान दिसतं एकदम त्याला व्यवस्थित असं म्हणून आपण इथं डबल दुसऱ्या पण टिकले लावून घेणार आहोत म्हणजे एकदम सुंदर दिसणार आहे हे फूल जे आहे ना गणपती बाप्पासाठी आपल्याला पूर्ण साईडने आता याच्या आपण त्या टिकलीच्या बाजूनी पूर्ण टिकले लावायचे आहेत जितक्या लागतील तितके आपल्याला लावायचे आहेत आता अशा पद्धतीने बघा मी जशा लावून घेतल्या आहेत ना नाश्या टिकल्या पूर्ण अशा लावून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होतं हे मोठं फूल आहे त्यामुळे अशा टिकल्या लावल्या ना तर छान दिसतात आपल्याला म्हणून अशा टिक पद्धतीनं टिकले लावून घ्यायचे आहेत तर आता आपलं बघा हे पूर्ण फुलं तयार झालेले आहेत ते ह्याच्यावरती आपण लेसवरती लावून घेऊयात ते कसं लावायचं ते बघूयात आता हे मी थोडंसं साईडला करते आणि तुम्हाला लावून दाखवते आणि ओला असल्यामुळं काय होतं जरा थोडंसं चिकटल्यासारखं होतं त्यामुळं व्यवस्थित हाताळायचं आहे आपल्याला हे आता बघा ही जी लेस आहे अशी घ्यायची आहे सरळ ठेवून म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये घालता येतं परफेक्ट घालायला येतं दुसऱ्या पण अशा प्रकारच्या म्हणजे गोल्डन कलरच्या लेस असतात त्याही तुम्ही लावू शकता त्यावरतीही ते लावलं ला तरी चालेल बरोबर मध्ये काढून घ्यायचं याचा असा म्हणजे काय होईल कमी जास्त होणार नाही दोन्ही बाजूला आपल्याला सेंटर काढून घ्यायचं ह्याचं आणि ज्या बरोबर सेंटरवरती जे आहे ना ते आपल्याला फुल लावून घ्यायचं आहे मोठं फुल आहे ना ते बरोबर मध्ये काढायचं आणि त्याच्यावरती लावायचं आणि बरोबर त्याच त्याच अंतरावरती लावायचं म्हणजे काय होणार आहेत फुलं जे आहे ते आपली बरोबर इकडल्या आणि इकडल्या साईडला बसलं ना तर ते परफेक्ट येतं म्हणजे कमी जास्त होत नाही आता ते मोठं आहे ते तिथं फ्यूकॉल लावायचा जास्त जरा लावायचं जरा खालच्या साईडला कारशिट आहे आपलं ते फ्यूकॉलवरती बरोबर बसतं मध्यभागी बरोबर चिपकावून द्यायचं आहे अशा पद्धतीनं हे एक झालेलं आहे तर आपलं आता आपण अगोदर ठेवून घ्यायची फुलं आपलं जसं कसं बसतं आहे त्या पद्धतीनं आणि अशा पद्धतीनं तुम्ही दोरा पण किंवा लोकरीचाही वापर करू शकता इथं खाली लेस नसेल तर तुम्ही लोकर किंवा दोरा अशा पद्धतीनं तुम्ही जे तुमच्याकडं आहे ते तुम्ही इथं वापरू शकता म्हणजे लेसच लावावं असं काही नाही जे तुमच्याकडं मिळेल ते तुम्ही इथं लावून घ्यायचं आहे असं जवळजवळ ठेवून आपल्याला हे तयार करायचं आहे अशा पद्धतीनं बघा हे असं आपलं बसणार आहे तर आता आपण ह्याच्या खाली सगळ्याच्या फ्यूकवर लावू आणि मग ते चिपकावू अगोदर फ्यूकवर लावून घेते मी इथं चुनिरधर बघा आता इकडचं मी लावून घेतलेलं आहे इकडचं पण लावून दाखवणार आहे आता लेस जी आहे ती सरळ करून घ्यायची आणि इथं फेविकॉल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि वरती थोडंसं आपल्याला लागणार आहे गळ्यामध्ये घालण्यासाठी आपण तिकडं दुसरं दोरा लोकर त्याला बांधून पॅक करायला येतं गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी आता थोडं ओरलं आहे तोपर्यंत ते चिटकल्यासारखं नाही वाटणार पण ते बसतं बरोबर चिटकून त्यामुळे त्याला जास्त हलवायचं जा नाही अशा पद्धतीनं बघा हे पूर्ण आपलं तयार झालेले आहे गणपती बाप्पासाठी आपल्या एकदम सुंदर अशी माळ तयार झालेली आहे फुलांची तर बघा खूप सोप्या पद्धतीनं आणि खूप एकदम सहज घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पासाठी हे वस्त्र माळ तयार करून दाखवली आहे तुम्ही हे गौरीसाठी पण वापरू शकता आणि गणपती बाप्पासाठी तर आपल्याला फक्त फेविकॉल लागलेला आहे फेविकॉल आणि कापूस आणि टिकल्या तर हे तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच त्यापासून बघा किती छान अशी सुंदर माळ तयार झालेली आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माळ कशी वाटली ते तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद